सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालवते. बाष्पीभवनामुळे उजनीतील 2 टीएमसी पाणी संपले. गेल्या काही दिवसात उन्हाची दाहकता कमालीची वाढली आहे. त्याचा थेट परिणाम उजनीच्या पाणी पातळीवर होतोय. 50 दिवसात बाष्पीभवनामुळे तब्बल 2 टीएमसी पाणी संपले. सध्या उजनी धरणात 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर उजनीतील पाणी पातळीत झपाट्यानं घट होते. 50 दिवसात 2 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. त्यामुळे सोलापूरसाठी लवकरच एक आवर्तन सोडलं जाणार आहे. उजनी धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं घट होते, त्यामुळे चिंता वाढलेली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे